नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील वार्ड क्रमांक 6 मूलभूत सोयी सुविधांच्या अंतर्गत विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वार्ड क्रमांक 6 नगरसेविका यांच्याकडे वर्ग करण्यात आला. वार्ड क्रमांक 6 नगरसेविका वैशाली देशमुख यांच्याकडे वर्ग केला आहे. या वार्डाचा विकास व्हावा यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये रस्ते, पेवर ब्लॉक, नाली, लाईटची सुविधा अशा विविध सुविधांचा उपयोग घेता येणार असल्याची माहिती घेता येणार आहे. या कामाचा शुभारंभ काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिर येथे शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रनिधीताई देवरे, या प्रभागाच्या नगरसेविका वैशाली मिलिंद देशमुख, सरचिटणीस विजय गंभीरे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सोनू कल्याणकर, उपाध्यक्ष कामाजी कदम, तालुका सरचिटणीस आनंद पावडे, मनोज जाधव, बंडू पावडे, प्राध्यापक जमीर पठाण, शिवा नागरगोजे, कैलाश वडजे, गजानन देशमुख व समस्त सुजन नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत 5 कोटी रुपयाचा निधी वैशालीताई देशमुख या प्रभागाच्या नगरसेविका यांना वर्ग केलेला आहे. यामध्ये रस्ते असतील, पेवर ब्लॉक असतील, असा प्रचंड प्रमाणाचा निधी या वार्डामध्ये या ठिकाणी काबरानगर भागामध्ये आलेला आहे. आणि त्याचं उद्घाटन भूमिपूजन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे. आपले लोकनेते आदरणीय खासदार चिखलीकर साहेब, आदरणीय मिलिंदजी भाऊ देशमुख आणि यांच्या माध्यमामधून हा निधी या ठिकाणी आला आहे. आणि या कामाचं प्रत्यक्षात सुरुवात म्हणजे वर्क ऑर्डर पण निघालेली आहे, प्रत्यक्षात सुरुवात होते आहे. आणि खरंच मी या ठिकाणी म्हणजे लोकनेते चिखलीकर साहेब असतील, रामजी पाटील रातोळीकर साहेब असतील, संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे खूप आभार मानणार आहे. जरी नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात असली तरीही एक भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बळ देण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आणि आमचे सर्व नेते करत आहेत. यामुळे निश्चितच या भागामध्ये खूप उत्साह आहे आणि भावी विधानसभेचे आमदार सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच निवडून येतील या विकास कामावरतून आपल्याला स्पष्ट दिसतच आहे. बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आता गणेशनगरमध्ये सुद्धा मागच्या काळामध्ये झालेले आहेत. कारण कसं आहे की ह्याचं प्लॅनिंग खूप आधी झालेलं आहे पण वर्क ऑर्डर किंवा लीगल प्रोसिजर व्हायला थोडासा वेळ लागला म्हणून हे आता सगळी उद्घाटनं चालू आहेत. अशी उद्घाटनं जिल्हाभर चालू आहेत. एक विकासाचं नेतृत्व, धडाड नेतृत्व म्हणून आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे बघतो आहेत. आपल्या आजूबाजूला 5 वर्षात झालेली चांगली बदलसुद्धा आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. आणि कार्यकर्त्यांना एक जी काही त्यांची मूलभूत सुविधा होत्या, ज्यांना कुणाला रस्ते हवे होते, कुणाला नालीची समस्या होत्या, कुणाला पाण्याचे म्हणजे पाणी समस्या होती, अशा प्रत्येकांना ज्या ज्या माध्यमामधून देता येतील म्हणजे पर्यटनमधून काही जणांना निधी उपलब्ध झालेला आहे, दलित वस्तीमधून झाला आहे, तांडा वस्तीमधून झालेला आहे, 25-15 झाला आहे, अशा अनेक निधीमधून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी प्रचंड प्रमाणातला भरीव निधी असा नांदेड जिल्ह्यासाठी दिलेला आहे. मी सर्व नांदेड जनतेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे जाहीररित्या आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना बळ दिले, एक विकासाचं नेतृत्व आमच्या नांदेड जिल्ह्याला दिले, त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त. ताई, नांदेडमध्ये काँग्रेसची महापालिकेवरती सत्ता आहे. काँग्रेसनं असं वेळोवेळी आरोप केला आहे की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाची सरकार आहे, भाजपानं जाणून बुजून नांदेडमध्ये विकास करत नाहीत असा त्यांचा काँग्रेसचा आरोप आहे. याबद्दल आपण काय बोलणार? आता जे आपण बघतो आहेत की इतकी कोट्यांनी विकास निधी नगर महानगरपालिका जरी काँग्रेसच्या ताब्यात असली तरीही एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी आदरणीय लोकनेते चिखलीकर साहेब असतील, मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी खेचून आणून प्रत्येक वार्डामध्ये जर आपण आज बघतो आहोत तर प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला कामं होताना, जरीही ही नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे तरी पण नांदेड जिल्ह्यामधल्या प्रत्येक वार्डामध्ये नांदेडच्या कामं होताना आपल्याला दिसत आहेत. पण प्रचंड अशी नाराजी काँग्रेसच्या आमदाराच्या विरुद्धामध्ये मी आता फिरते आहे लोकसभेच्या निमित्ताने, पण मला संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये फिरण्याचा योग आला आणि बघताना त्या ठिकाणी प्रत्यक्षात अशी भरीव विकास कामं काही त्या ठिकाणी दिसली नाहीत. आणि विकास कामाबरोबरच एक जनतेचा आमदार म्हणून आपले जे काही वैयक्तिक समस्या असतात, दवाखान्याच्या असतात, तहसीलच्या असतात, पंचायतच्या असतात, त्या समस्या रस्त्याच्या असतात, त्या समस्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ही कामं करायला हवी होती आणि लोकांनी
पाच वर्ष दहा वर्ष त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघितला, पण त्या ठिकाणी लोकांच्या आश्वासनाची पूर्ती त्या ठिकाणी ते करू शकले नाहीत किंवा लोकांची कामं करण्यामध्ये ते कुठेतरी अयशस्वी ठरलेत असंच म्हणायला हरकत नाही. म्हणून आज कल जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडे किंवा भारतीय जनता पक्षालाच बहुमत देण्याकडे, नरेंद्र मोदी साहेबांची कामं असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांची कामं असतील, त्यांच्या कामाच्या जोरावरती आज भारतीय जनता पक्ष निश्चितच पद्धतीने इथे आमदार भारतीय जनता पक्षाचं निवडून येईल यात काही शंका वाटत नाही.